नमस्कार डिजिटल ॲग्रो अॅकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वपूर्ण उपयुक्त ठरणारा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलं आहे जो की असेल आपला पावसाविषयीचा हवामानाविषयीचा तर आजच्या तारखेमध्ये आणि उद्याच्या तारखेमध्ये पावसाची स्थिती काय राहणार आहे पाऊस कुठल्या ठिकाणी बरसणार आहे तर कुठं पावसाचा प्रभाव हा जोरदार असेल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघणे अत्यंत गरजेचे आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पावसाची अपडेट बघणार आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नवीन दिलेला त्यांचा अंदाजसुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवतो आपण डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज जे आहे एकोणावीस जून आपल्याला पाऊस जो आहे तो अतिशय जोरदार बघायला मिळाल्या मिळणार आहे कारण पावसाला जी आहे चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे मान्सून जो आहे तो सक्रिय झालेला आहे दाखल तर झालाच होता मान्सून पण आत्ता मान्सून सक्रिय झालेला आहे त्यामुळे अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आजच्या तारखेमध्ये आणि उद्याच्या तारखेमध्ये आहे एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस हे चार दिवस जे आहे ते अतिमुसळधार पावसाचे राहणार आहे आणि पावसाचा जो जास्तीत जास्त प्रभाव असणार आहे तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये सर्वाधिक पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे विजेच्या कडकडाटासह त्या ठिकाणी अतिशय प्रचंड असा पाऊस होणार आहे गेल्या काही तासात त्या ठिकाणी पाऊस बरसलासुद्धा आहे मुसळधार पाऊस झालासुद्धा आहे अनेक भागात आता येणाऱ्या तासांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पावसाचं जी तीव्रता आहे ती तीव्रता आणखीन वाढणार आहे विदर्भामध्ये बघता मुख्यतः कुठले जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे कुठला भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तर विदर्भामध्ये येता विदर्भामध्ये त्या ठिकाणी पूर्व विदर्भाचा भाग म्हणजेच की नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया हा जो भाग आहे हा अतिमुसळधार पावसाचा पा भाग आहे या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये आणि उद्याच्या तारखेमध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी अतिशय पावसाचं वातावरण निर्माण होऊन आज रात्रीला जे आहे विजाच्या कडकडाटासह तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस त्या ठिकाणी बरसेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये जे आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तसंच की जालना आणि औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर जे आहे आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाची सक्रियता बघायला मिळेल नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये देखील आपल्याला पावसाची मध्यम स्वरूपाची त्या ठिकाणी सक्रियता जाणवणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे तसेच मुंबई ठाणे आणि पुणे या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार पाऊस आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण बघणार आहे की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काय नेमका अंदाज दिलेला आहे तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा हाच अंदाज दिलेला आहे की बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अतिशय मुसळधार पावसाचे संकेत आहेत अतिशय मुसळधार पाऊस होऊन नदी नालेसुद्धा त्या ठिकाणी वाहू शकतात अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होणार आहे पंजाब डग यांनी दिलेल्या अंदाजानुसार जे आहे राज्यामध्ये एकोणतीस जूनपर्यंत पावसाची सक्रियता राहील त्यामध्ये बावीस जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसताना दिसेल असा अंदाज जो आहे तो पंजाब डग यांनी दिलेला आहे आणि पंजाब डग यांनी दिलेला जो अंदाज होता त्यांनी सांगितलेलं होतं की अठरापासून अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस तारखेला अतिशय मुसळधार पाऊस होणार आहे तर त्या झालं त्याचप्रमाणे अठरा जूनपासून अतिशय मुसळधार पावसाला सुरुवातसुद्धा झाली अनेक भागामध्ये विजाच्या कडकडाटासह पावसाची सक्रियता आपल्याला दिसून आलेली आहे असा जो अंदाज आहे तो त्यांचा अंदाज आता खरा ठरत आहे तर मान्सून जो आहे तो आजपासनं सक्रिय झालेला आहे वाऱ्याच्या वेगाने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह आता संपूर्ण राज्य जे आहे ते मान्सूनने काबीज केलेलं आहे त्यानंतर जे आहे हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते एकोणावीस जूनपासून आणखीन सक्रिय होईल कोकण घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक राहील येथील परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील आहे उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील शिवाय समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असा सुद्धा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे म्हणजेच की पावसाची तीव्रता ही खूप जास्त असणार आहे त्यानंतर जे आहे सक्रिय मान्सून स्थिती पाहता एकोणवीस जूनपासून कोकण आणि लगतचा घाट घाटात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे या कालावधीत प्रदेशात वेगवेगळ्या मुसळधार ते अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे त्यानंतर आपण बघणार आहे की अतिरिक्त महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे म्हणजेच की कृष्णानंद होसळीकर हे काय म्हणत आहेत मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात गुजरात संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण मा दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच काही भाग विदर्भाचा बहुतांश भाग संपूर्ण तेलंगणा दक्षिण छत्तीगड छत्तीसगडचा काही भाग दक्षिण ओडिसा या भागामध्ये जे आहे उपसागरातील आणखी काही भागात जो आहे तो मान्सून सरकलेला आहे त्याच्यामुळे पावसाची आणखीन जास्त त्या ठिकाणी सक्रियता वाढलेली आहे आणि अतिशय मुसळधार असा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी जे आहे हवामान विभागाचे अंदाज आणि पंजाब डग दिले यांनी दिलेले अंदाज अतिशय तंतोतंत जुळत आहेत त्यामुळं आता येत्या पाच ते सहा दिवसात आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार आणि मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे हे मात्र नक्की आहे कारण पावसाच्या सक्रियतेमध्ये खूप मोठी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि सर्वाधिक जो प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तर ही सुद्धा आपली आजची अपडेट जी की तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या ठिकाणी संपूर्ण अपडेट सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत एका नवीन हवामानाच्या मान्सूनच्या अपडेटसोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद